कोल्हापुरातल्या टेमलाई नाका झोपडपट्टीजवळ सुरू असलेल्या बल्लारी जुगार अड्ड्यावर छापा टाकून राजारामपुरी पोलिसांनी सहा महिला नाटक केली त्यांच्याकडून रोख सहा हजार रुपये दोन मोबाईल हँडसेट आणि जुगाराचं साहित्य असा चौदा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला विशेष म्हणजे हा जुगार अड्डा काही महिला चालवत होत्या कोल्हापुरातल्या टेमलाईनाका परिसरातल्या झोपडपट्टी शेजारी शासनाची रिकामी जागा आहे या जागेवर बऱ्याच दिवसांपासून जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली विशेष म्हणजे हा जुगार अड्डा काही महिला चालवतात असं पोलिसांना कळालं होतं त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं त्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला या कारवाईत शोभा हेगडे नीलम कांबळे वर्षा लोंढे दीपाली लोंढे भिंगरी सकट सुरेखा नर्देकर या महिलांसह सुनील जाधव करीम खान या दोघांना पोलिसांनी अटक केली तर जुगारातील रोख सहा हजार पन्नास रुपये दोन मोबाईल हँडसेट आणि जुगाराचं साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय हा बल्लारी जुगार अड्डा सुरेखा नर्देकर ही महिला चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे कोल्हापुरात महिलांचा जुगार अड्डा सुरू असल्याचं स्पष्ट झालंय